आमचा राष्ट्रध्वज मराठी निबंध. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण आमचा राष्ट्रध्वज या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उच्चा रही हमारा. प्रत्येक देशाचा एक राष्ट्रध्वज त्या देशाचा गौरव आणि सन्मानाची प्रतीक असतो. आपला तिरंगी राष्ट्रध्वज देशाच्या स्वतंत्र प्राप्तीनंतर आपल्या राष्ट्रीय भावना फडकवत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्या प्रथम ध्वजारोहण केले होते. तेव्हापासून आस्थागत राष्ट्राच्या प्रतिष्ठेचे प्रतीक असलेला तिरंगी झेंडा फडकत आहे. आपला राष्ट्रीय ध्वज केसरी पांढरा हिरवा या रंगाने बनला आहे. झेंड्याच्या मध्यभागी अशोक चक्र आहे. या चक्राला 24 आरे असून त्याचा रंग गळद निळा आहे. भारत सरकारने सम्राट अशोकाच्या या चक्राला आपलेसे करून भारताच्या प्राचीन गौरवाचे रक्षण केले. तिरंग्याचे 3 रंग आपल्या विशेष गुणांचे प्रतीक आहे. केशरी रंग उत्साह आणि वीरता दर्शवते. यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला देशातील असंख्य वीरांनी स्वतंत्र प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. पांढरा रंग पावित्र्य उज्ज्वल चारित्र्य सत्य आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. हिरवा रंग वैभव आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. सळसळणाऱ्या हिरव्यागार पिकांचा हा रंग आहे. कधी आमच्या देशाला सोनी की चिडिया म्हणत हिरवा रंग त्याकडे स्फोट दाखवितो. आज आमच्या देशाने कृषी उद्योग आणि व्यापाराच्या क्षेत्रात जी प्रगती केली हिरवा रंग त्याचाच सूचक आहे. ध्वजाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. त्याचे 24 आरे विभिन्न धर्म एकता व सर्व धर्म समभावाची ओळख करून देतो. आपल्या देशातील सर्व धर्माच्या अनुयायांना धर्माची उपासना व आचरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. अनेकतेत एकता हेच आमच्या राष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजवंदन समारंभ पूर्वक केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इंडिया गेटवर ध्वज फडकविण्यात येतो. दोन्ही दिवशी ध्वजाला 21 तोफांची सलामी दिली जाते. सेनेच्या तुकड्या ध्वजाला अभिवादन करतात. निरनिराळ्या राज्यांचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. अनंत काळ तिरंगा फडकत राहावा अशी प्रार्थना केली जाते. आपण आपल्या ध्वजाचे रक्षण प्राणाप्रमाणे केले पाहिजे. जर या निबंधाशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या निबंधाशी संबंधित आणखी काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता. धन्यवाद.